नमस्कार, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सिमला मिरची थोडीशी वेगळी पण तितकीच चविष्ट अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 सिमला मिरची, 1 बटाटा आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि त्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, अशा प्रकारे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मी या भाज्या कट करून घेतल्या आहेत। आता या कढईमध्ये एक पळी तेल घालून घेऊया आणि आपण कापून घेतलेल्या भाज्या या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्या आपण या कढईमध्ये परतून घेणार आहोत। आपल्या भाज्या लवकर परतल्या जाव्या म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे। अगदी किंचितसर मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता 1-2 मिनिटे आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने कंटिन्युअसली हलवत मी या भाज्या इथे 2 मिनिटे परतून घेतल्या आहेत। तर आता ह्या भाज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण भाजीसाठी वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी या कढईमध्ये 1/2 पळी तेल घातलं आहे, 2 तमालपत्र, 1/2 भेंडी विलायची म्हणजे मसाला वेलची, छोटासा तुकडा दालचिनी आणि कर्णफूल, 2 लवंगा आणि 8-10 काळी मिरी आपण याच्यामध्ये घालून घेऊया। लांब कापून घेतला 1 मोठा कांदा। आता हा कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तर इथे बघा, आपला कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण बारीक कापलेला 1 टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आले घालून घेऊया आणि टोमॅटो चांगला परतला जावा म्हणून यामध्ये किंचितसर मीठ आपण घालून घेऊया आणि आता छान मऊसर होईपर्यंत हा टोमॅटो सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान असा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतून झाला आहे। तर आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण करायचं आहे। तर इथे बघा, हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या मध्यामध्ये काढून घेतलं आहे आणि याचं एकदम बारीकसर असं वाटण मी इथे करून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीचं। इथे मी 1/2 वाटी फ्रेश दही घेतलं आहे आणि यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेलं बेसन। आता हे बेसन या दह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, बेसन या दह्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे। भाजी करण्यासाठी या कढईमध्ये मी 2 पळी तेल गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया। जिरे आणि मोहरी दोन्ही पण व्यवस्थित तळतले की यामध्ये आपण तयार केलेला वाटण घालणार आहोत। आणि आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। तिखट आणि हळद या वाटणामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। इथे बघा, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण दही आणि बेसनाचं जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण घालून घेऊया। 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड आणि आता पुन्हा हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये दही घातल्यामुळे हे आपल्याला छान कंटिन्युअसली ढवळत ढवळत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा, हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून 1 वाटी पाणी घालत आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते भांडं धुवून मी याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 1/2 मिनिट आपण हे वाटण शिजवून घेणार आहोत। तर इथे बघा, 1/2 मिनिट हे वाटण शिजवल्यानंतर आपल्या वाटण्याला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान असं हे वाटण शिजलं सुद्धा आहे। तर आता आपण याच्यामध्ये आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत, सिमला, बटाटा, कांदा, त्या घालून घेऊया आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ। मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला 2 वेळा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ह्या भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 वाटी साधं पाणी घालणार आहे। तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता। तर 1 वाटी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटे ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। पाच मिनिटे ही भाजी शिजवल्यानंतर आता आपली भाजी खूप मस्त अशी शिजलेली आहे। अशा प्रकारची सिमला मिरचीची भाजी खायला खूपच मस्त आणि अप्रतिम अशी लागते।
तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.